पण हिंदुस्थानला तीन बाधा झाली, एक हिलेंच्या बाधा, एक अंगल बाधा आणि एक गांधी बाधा. रक्तगट बदलला पाहिजे. 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी संभाजीच केला पाहिजे. ब्रह्मदेव, लंका, अंदमान, निकोबार, काश्मीर, अफगाणिस्तान, हिमालय, आडवा हिंदुस्थान हा सबंध जगाचा जाता. म्हणून ह्यावेळीची ताकद ह्या देशाला मिळाली पाहिजे. जी मिळायची असेल तर एक आणि एकच उपाय, हा सगळा समाज रक्तगट बदलला पाहिजे. हिंदुस्थानचा केवळ महाराष्ट्रातल्या लोकांचा नाही, कन्याकुमारी ते काश्मीरमध्ये ते बलुचिस्तान, 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी संभाजीच केला पाहिजे. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार अगदी योग्य आहे ते पाहिजे व्यक्तिगत जीवनात, पण राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार याची भाग रखत हिंदूंच्या रक्तात उत्पन्न करण्याचं काम करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला आपण रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री देह अंतरावरती झेलताना म्हणलं पाहिजे. मी भगवंता ते शिवछत्रींचं जे आर्थ त्यांची जी आकांक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी माझा जन्म आहे, ती मला ताकद. मी माझं सर्वस्व अर्पण करून या मायभूमीच्या कपाळाचं, हिंदुत्वाचं, स्वातंत्र्याचं कुंकू निवडणारा, जगाचा संसार चालवणारा हिंदुस्थान तुम्हाला घडवायचा आहे. आणि फक्त घडवण्याची ताकद फक्त शिवाजी संभाजी हे जगण्या मानाचे मंत्रच देऊ शकतात. ती भगवंतानी आज या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हाला मला शक्ती द्यावी अशी मी कळकळीची बदल पसरून मागणी करतो. जयाच्या स्मृतीने जय मिलेंच्या बाधा, देशावघा जयाचे अभावी, शिवाजी जपू राष्ट्र मंत्र प्रथा. व्यक्तीच्या जीवनात भूत बाधा होते, समाजामध्ये काही कार्यक्रमात खाण्यापिण्यात कमी आधी झालं म्हणजे विषबाधा होते अनेकांना. त्या विषबाधा, भूत बाधा याच्यावरती उपाय. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या, एक हिलेंच्या बाधा, एक अंगल बाधा आणि एक गांधी बाधा. या तीनही बाधावरचा तोडगा जर कोणता असेल तर ते शिवछत्रपती संभाजी महाराज, ज्यांची उपासना आपण केली पाहिजे. उपासना याचा अर्थ त्यांना प्रिय असणार सगळं काही कार्य पूर्त कसवी, पूर्ण कसवी याच्यासाठी जगण्याचा दैनंदिन जीवनात प्रयत्न केला पाहिजे.